नो दायसेल्फ हा कोर्स 2006 मध्ये मी पहिल्यांदा गुरुजींसोबत केला होता. आणि नो दायसेल्फ म्हणजे नावच याचं असं आहे की माणसाने स्वतःला समजलं पाहिजे. आणि कोर्स केल्यानंतर असं वाटलं की माणसं म्हणजे आपण आपल्याला किती समजलो आहे. तर कोर्स केल्या लक्षात आलं की आपणच आपल्याला समजलेलो नाही. आणि त्यामुळे जे काही आपले आपल्यापुढे प्रश्न असतात ते सगळे प्रश्नांचं मूळ हे आपण आपल्याला समजलो नसल्यामुळे असतात. गुरुजी या कोर्समध्ये योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन त्याचबरोबर दररोजचे त्यांचे जे व्याख्यानं असतात ह्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन असतं हे कॉम्बिनेशन हे अत्यंत इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन असतं असं म्हणायला हरकत नाही. आपण योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम केल्यावर आपलं एक मन चांगलं एकाग्र होतं. आणि गुरुजी जे काही आपल्याला सांगतात ते आपण ग्रहण करायला अत्यंत मन सक्षम झालेलं असतं. आणि मग गुरुजी आपल्याला विविध बाबी उलगडून देतात. या कोर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला जे काही जाणवलं ते म्हणजे माणसाने आयुष्य कसं घालवलं पाहिजे, म्हणजे हाऊ वन शूड लीड वन्स लाईफ. आणि त्यात एक अत्यंत प्रभावी म्हणतात की वन शूड ऑलवेज लीड वन्स लाईफ ॲज अ लीडर. ॲज अ लीडर म्हणजे माणसाची प्रत्येक क्षणावर, आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर आपलं एक स्वतःचंच प्रभुत्व असलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपलं आयुष्य लीड करायला पाहिजे. म्हणजे कोणावरही दुसऱ्यांवर डिपेंडंट राहून आपण जर आयुष्य लीड करायचा प्रयत्न केला तर आपण कधी सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. म्हणून गुरुजी एक संदेश देतात की आपण लीडर व्हायला पाहिजे. तर लीडर व्हायला म्हणजे काय की जगातली कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही घटना असेल तर त्या घटनेची जबाबदारी ही माझी स्वतःची आहे. कुठलीही घटना दुसऱ्यांमुळे होत नाही की दुसरं त्याला जबाबदार नसतं तर मी स्वतः जबाबदार असतो. आणि मी जर स्वतः जबाबदार असतो तर त्यामुळे त्या घटनेवर मात करायला देखील मीच सक्षम आहे आणि मीच मात करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी मी स्वतः घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आनंदाने करायला पाहिजे, ती स्वीकारून करायला पाहिजे आणि ती करायला पाहिजे. मला करावीशी वाटते म्हणून मी ती गोष्ट करणार, मला करायची आहे असं मेकॅनिकल पद्धतीने ती करायची नाही तर मला त्याच्यातनं करायची आहे आणि करताना नुसतीच करावीची नाही तर ती आनंद घेऊन करायची आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश गुरुजी या कोर्समध्ये देतात. आणि एकंदरीतच या संपूर्ण कोर्सनंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या एकंदरीत आयुष्याचा नाही म्हटलं तरी थोडाफार कंट्रोल हा आपण स्वतःच्या हातात आपण घेतो आहे असा हा कोर्स केल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं.